नमस्कार, पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत। धारदार कोयत्याचा धाक दाखवून सोनसाकळी मोबाईल चोरी, वाहन चोरी करणारी टोळी जेरबंद। गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई। पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने इसरा मारून चोरणारे नागरिकांचे मागणे मोबाईल, जबरी चोरी करणारे व वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करण्याबाबत गुन्हे शाखांना आदेशित केले होते। गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त स्वप्न गोरे व सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या आधिपत्याखालील गुन्हे शाखा 2 पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार सातत्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार, नवीन उभारते बाल गुन्हेगार यांच्यावर पालट ठेवून तसेच घडलेल्या गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास करून गुन्हेगारांचा शोध घेत होते। निगडी चिखली भोसरी परिसरामध्ये घडलेली सोनसाकळी चोरीचे गुन्हे, चिखली परिसरातील तोडफोड व धारदार कोयत्यांचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून गुन्हेगारांच्या टोळक्याने केलेले मोबाईल चोरीचे व वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गुन्ह्याच्या घटनास्थळी परिसरात CCTV फुटेजची पाहणी करून युनिट 2 पथकाने तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेऊन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले। निष्पन्न झालेल्या गुन्हेगारांचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून व गुन्हेगारांचा सातत्याने शोध घेऊन पुढील आरोपी शोधले आहेत। मोहम्मद मुस्तक, पांडुरंग बालाजी कांबळे, तुषार उर्फ बाळ्या, अशोक माने, अर्जुन संभाजी कदम, अन्य 4 अल्पवयीन साथीदार यांना शितापीने ताब्यात घेतले। तसेच चोरीचे दागिने विकणारा व विकत घेणारा पक्षल मनोज सोलंकी यांना ताब्यात घेऊन आरोपींकडे अत्यंत कौशल्याने तपास करून आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेले 4 धारदार जम्बो कोयते, 1 तलवार, चोरीचे 5 मोटरसायकल, 7 महागडे मोबाईल असा एकूण 2,42,400 रुपये किमतीचा मुद्देमाल व 2,50,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण 5,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपींवर निगडी पोलीस ठाणे, चिखली पोलीस ठाणे, MIDC भोसरी पोलीस ठाणे, देवरोड पोलीस ठाणे, दिघी पोलीस ठाणे, लातूर ग्रामीण पोलीस ठाणे, MIDC लातूर ग्रामीण पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। याप्रमाणे सोनसाकळी चोरीचे 13, वाहन चोरीचे 7, मोबाईल चोरीचे 1 व तोडफोडीचा 1 असे एकूण 22 गुन्हे उघडकीस आले आहेत। अटक आरोपी यांच्याकडे सखोल तपास सुरू आहे। सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने व गुन्हे शाखा 2 युनिटचे पोलीस अंमलदार दीपक खरात, प्रमोद बेताळ, संतोष इंगळे, जमीर तंबोळी, जयवंत राऊत, विपुल जाधव, देवा राऊत, आतिश कुडे, नामदेव कापसे, सागर अवसरे, अजित सानप, शिवाजी मुंडे, सतीश संजय, संदेश देशमुख, उद्धव खेडेकर यांनी केले आहे।